आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हातकलंगलेत मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन. आरक्षण मिळालेच पाहिजे. कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी द्या. घोषणानी तहसील परिसर दणाणला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. या व अन्य मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधवांनी रान उठवले आहे. आज हातकलंगलेतही सकल मराठा समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन करून सरकारचा तीव्र निषेध केला. या ठिय्या आंदोलनात सहभागी मराठा बांधवांनी राज्यातील सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी 10 वाजल्यापासूनच सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जय शिवाजी जय भवानी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत हातकलंगले तहसील कार्यालयासमोर येत होते. आंदोलकांनी काकासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ठिय्या आंदोलन सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येकांनी आपापल्या भावना व्यक्त करून महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करत जागेवरच ठाण मानून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. भर पावसात आंदोलक घोषणाबाजी करत सरकार विरोधात संताप व्यक्त करताना दिसत होते. दुपारच्या वेळी जागेवरच जेवणाची सोय करून आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. या ठिय्या आंदोलनानंतर टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. महानकारी न्यूज साठी हातकलंगलेहून सुनील घुनके.